बाग क्षेत्राचे माननीय आमदार शिरीष दादा यांचं या आयोजनामार्फत मी स्वागत करतो. दादांना धन्यवाद देतो आणि परमेश्वराकडे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यासपीठावरून प्रार्थना करतो आणि खूप खूप दादांना धन्यवाद. अशी बाजू आहे की आम्हाला असा संदेश यायला नको की खूप बाद भेडावं अशी कन्फ्यूज आहे. मी परवा तुम्हाला कन्फ्यूज म्हटलं ना ते मोबाईलवर ऐकणाऱ्यांनी पण ऐकलं म्हणजे मला संध्याकाळी विचारायचे म्हणजे त्यांनी कथा घेतली म्हणे आणि ते कसे कन्फ्यूज खरं कथा घेतली म्हणून काय झालं पण टाळी वाजवत नाही म्हणून कन्फ्यूज. आज मेसेज गेला पाहिजे की कन्फ्यूज नाही. अय्या दोन आत भाव से टाळी बजावते.